महाराष्ट्रानं तुमचं काही वाईट केलेलं नाहीये, पण महाराष्ट्रासोबत मात्र तुम्ही रोज काही ना काही वाईट करता आहात. देवेंद्र फडणवीस साहेब हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ती बाब त्यांना रुजली नाही, म्हणून त्यांच्या पातळीवर त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा दर्जा बरोबर करण्यासाठी पहिले तर दोन वॉररूम काढल्या, मुख्यमंत्र्यांची एक, उपमुख्यमंत्र्यांची वेगळी, आणि आता जे शिस्तीचा फोर्स आहे पोलीस फोर्स त्याच्यामध्ये पण विभाजन करण्याची जी पद्धत आहे ती सुरू केलेली आहे. मुंबईचे कमिशनर बदलता येत नाही किंवा अडचणी आहे त्याच्यात, म्हणून मग विशेष आयुक्त स्पेशल कमिशनरची पोस्ट निर्माण करून देवेंद्र भारतीने तिथं नेमणूक केलेली आहे. म्हणजे मग एक कमिशनर मुख्यमंत्र्यांचा, दुसरा कमिशनर उपमुख्यमंत्र्यांचा. मग हेच धंदे जर करायचे असेल आणि ऍडमिनिस्ट्रेशनची मोडतोड आपल्या राजकीय हट्टाहसापोटी आणि राजकीय महत्वाकांक्षापोटी करायची असेल तर प्रत्येक जिल्ह्याला एक ऍडिशनल कलेक्टर वेगळा करून टाका, म्हणजे स्पेशल कलेक्टर, स्पेशल SP, स्पेशल तहसीलदार, स्पेशल नायब तहसीलदार, म्हणजे सर्वीकडे दोन सत्ता केंद्र निर्माण होतील आणि महाराष्ट्राचा जो सत्यानाश सुरू झालेला आहे, प्रशासकीय स्तरावर कुठलेही निर्णय होत नाही, कुठले कामं होत नाही, स्थगिती सरकार जे झालेलं आहे ते पूर्णतः पट्ट्याबळ जो आहे तो महाराष्ट्राचा लावण्याचा निर्णय या पद्धतीने यांनी घेतलेला दिसतो. हे मान्य नाही, हे योग्य नाही. अशा पद्धतीनं महाराष्ट्रानं तुमचं काही वाईट केलेलं नाही आहे, पण महाराष्ट्रासोबत मात्र तुम्ही रोज काही ना काही वाईट करता आहात हे स्पष्टपणे या शिंदे फडणवीस सरकारच्या कारभारातून दिसून येते.